पलूस कडेगाव मतदारसंघासह सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या वांगी येथील सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावरील लोकतीर्थ या स्मारकाचं आणि 18 फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते संपन्न झालंय. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचं औचित्य साधत हाडाचे शिक्षक असणारे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी खासदार राहुल गांधी रिमोटची कळ दाबून पुतळा अनावरण केलंय. स्मारकावर दर्शन घेऊन त्यांनी पुष्प अर्पण केलं. यावेळी स्मारकस्थळी उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन राहुल गांधी यांच्यासह मान्यवरांनी दर्शन घेतले. या ठिकाणी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या आठवणी सदैव तेवत राहाव्यात यासाठी त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं वस्तूसंग्रहालय उभं करण्यात आले असून त्याची पाहणी राहुल गांधी यांनी केली आहे. विश्वजित कदम यांनी लोकतीर्थ स्मारकाची माहिती गांधी यांना दिली. यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, सुशीलकुमार शिंदे, खासदार वेणुगोपाल, मोहनराव कदम, शिवाजीराव कदम, विजयमाला कदम, सौ स्वप्नाली कदम, डॉक्टर अस्मिता जगताप, खासदार मुकुल वासनिक, रमेश चेन्नीथला, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, जयंत पाटील, शाहू महाराज, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विशाल पाटील, प्रणिती शिंदे, संजय जगताप, शिवाजीराव नाईक, सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.